नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। अध्यक्षांनी आता निवृत्ती घ्यायचा विचार केलाय। वज्रमुख सभा आहे, या सभेवर याचा परिणाम होईल असं वाटतं? टांगती तलवार आहे। वज्रमुठ सभा ही यापुढे होणार नाही हे मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, आणि त्याचे संकेत आता काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नानांनी त्यांनी सुद्धा दिलेले आहेत। म्हणून वज्रमुठ सभा तर यापुढे होणारच नाही, कारण की मुळात आघाडी ही काय त्याला म्हणतात महाआघाडी जी आहे ती काही आता अस्तित्वात राहणार नाही, म्हणून वज्रमुठ सभेचा काही प्रश्न येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे। अध्यक्षांनी आता निवृत्ती घ्यायचा विचार केलाय। वज्रमुठ सभा आहे, या सभेवर याचा परिणाम होईल असं वाटतं? टांगती तलवार आहे। वज्रमुठ सभा ही यापुढे होणार नाही हे मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, आणि त्याचे संकेत आता काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नानांनी त्यांनी सुद्धा दिलेले आहेत। म्हणून वज्रमुठ सभा तर यापुढे होणारच नाही, कारण की मुळात आघाडी ही काय त्याला म्हणतात महाआघाडी जी आहे ती काही आता अस्तित्वात राहणार नाही, म्हणून वज्रमुठ सभेचा काही प्रश्न येत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जरी अध्यक्षांनी निवृत्ती घेतली असली राष्ट्रवादीच्या, तरी महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही। जे कोणी अध्यक्ष असतील महाविकास आघाडीच्या विचारांनी आम्ही पुढे जाऊ। कोण म्हणतोय असं? संजय राऊत, तो तर सगळ्याच पक्षाचा प्रवक्ता आहे, म्हणून त्याला नानाने आज चांगलं उत्तर चांगलं दिलेलं, त्याला सोंबड्या म्हणलेलं सोंबड्या। आता तर थोडीशी तर लाज बाळगा, या लोकांना लाज नाही आहे। मग आता त्यांनी चोंबड्या म्हणलाय, मग हे म्हणतात की तुम्ही काय चाटुगिरी कसे करता हे दाखवतात, या वज्रमुठीचे हे चांगले सुसंवाद आहेत, म्हणून हे वज्रमुठी काही टिकणार नाही। आणि संजय राऊत हा कुणाला एकत्रित टिकू देणार नाही। आज जर पाहिलं तर शिवसेना फोडण्यामध्ये सगळ्यात मोठा हात त्या संजय राऊतचा होता, आज राष्ट्रवादी फोडण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे। अजितदादांनी त्यांच्या या कुटुंबामध्ये कलह माजवण्याचं काम या संजय राऊतने केलेलं आहे। काही वेळ असा येईल, एक वेळ अशी येईल की या संजय राऊतला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर जोड्याने मारतील, हे निश्चित आहे। हा हे जो आजचं जी घटना घडते, शरद पवार साहेबांचा राजीनामा असेल किंवा त्यांचे राष्ट्रवादीतले अंतर्गत जे काय चाललं आहे, याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचा त्रास होतोय, आणि या त्रासाला संजय राऊत जबाबदार आहेत, आणि त्याला खरं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साधे नाहीत, ते याला जोड्यानेच मारतील। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की येत्या काळामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होईल नाही? आता राष्ट्रवादीची पहिली धुरा कुणाकडे जाते एकदा हे पाहू द्या, त्यांचा निर्णय होऊ द्या। त्यांचा निर्णय झाल्यानंतर खरं कळेल की नेतृत्व कोण करते, मग त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवर पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून राहतं। आम्ही आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं आहे, शिवसेना भाजपचा जर विचार राहतात त्यांना जर स्वीकारली त्यांनी तर त्यांचं आम्ही स्वागत करू, ही आमची भूमिका आहे। परंतु पहिल्यांदा आता त्यांच्या इतके चाललेले बैठकी आहेत, हे सर्व आहेत, कार्यकर्त्याचा सगळा जो काही त्यांच्या मागं जो रेटा लागला आहे त्याचा एक योग्य तो निर्णय झाल्यानंतर पुढची राजनीती ठरेल। परंतु एवढं निश्चित आहे आता यापुढे महाविकास आघाडी राहणार नाही, नाही, नाही। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाइव न्यूज। धन्यवाद।